अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा बोर्डिंग हाऊसचा बीज शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याच्या निमित्ताने प्राध्यापक गणेश भगत लिखित संस्था इतिहास वाटचाल मराठा विद्या प्रसारकाची या ग्रंथाचं प्रकाशन करवीर छत्रपती चौथे श्रीमंत युवराज संभाजी महाराज कोल्हापूर यांच्या हस्ते संपन्न झालं। अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि संशोधक तसंच तत्ववेत्ते डॉक्टर सदानंद भोर, गीतकार बाबासाहेब सौदागर, प्राचार्य डॉक्टर भास्कर झावरे आदींसह मान्यवर उपस्थित होते। निश्चितपणे चार वर्ष जे मी महाराष्ट्रात पिंजून काढले, कारण महाराष्ट्रात वेळ प्रसंगी अडचणीच्या ठिकाणी सुद्धा प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मी पोचलोय। येणाऱ्या काळात सुद्धा मी सगळीकडे जाणार आहे, सगळ्यांना भेटणार आहे। मला आज वाटते की ती माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की आपण सुद्धा ह्याच्या पुढं नुसतं कोल्हापूरला चिटकून राहण्यापेक्षा आपण बहुजनांचे नेतृत्व करण्यासाठी बाहेर पडायला पाहिजे। हा अवघड विषय की किल्ल्यांचं संवर्धन, पण माझा प्रश्न शासनाला आणि सरकारला हाच आहे की ज्या किल्ल्यांचा कुठलाही इतिहास नाही ते म्हणजे राजस्थानचे किल्ले। एक उदयपूर जर घराणं सोडलं, महाराणा प्रतापांचं घराणं सोडलं, तर त्यांनीच लढाई केल्या, बाकी सगळ्यांनी मुघलांशी हातमिळवणी केली, तरी आज हजारो कोटी रुपये त्या किल्ल्यांना मदत दिली जाते। हे पैसे कुठून येतात असं सरकार काय म्हणते? आमच्याकडे पैसेच नाहीत, आम्ही कुठनं करू? ते हे आमच्याकडे पैसे असले तरी आम्ही करू शकत नाही, ते पुरवतात खात्याचे दाबायला। मग राजस्थानचे किल्ले आणि महाराष्ट्र किल्ल्यामध्ये काय फरक आहे? दोघांना त्यांचे नॉर्म्स अँड कंडिशन्स हे सगळे सारखे आहेत, दोन्ही सगळ्यांचे किल्ले हे पुरवतात खात्याकडे आहेत, पण त्यांना हजारो कोटी रुपये जातात, मग आमच्या किल्ल्यांना का पैसे मिळत नाही? नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले, नरेंद्रभाई मोदी आले, पंतप्रधान आले, त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी काय केलं असं? महाराष्ट्रात प्रचार सुरू करायच्या अगोदर पहिल्यांदा ते रायगडला गेले, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक झाले, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि ते म्हटले की मला शिवराज्य मला स्थापन करण्यासाठी आपण संधी देऊ असं पेपरमध्ये आलं होतं। आता एकदा त्यांची सत्ता आली तर महाराष्ट्रात काय ती बघू, सेंट्रलला तर त्यांची आली, मी एक दोनदा त्यांना भेटणार आहे आणि नंतर माझा जो आवाज उठवला आहे की तुम्ही ज्या शिवाजी महाराजांना जिथे छत्रपती पदवी समोर नेली ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथे नतमस्तक झाला त्यांना, तोच फोटो पूर्ण ऍडला सुद्धा पुतळा बसवलाय ते मी बसवलाय, तुझा तुम्हाला मेघडंबरी जो पुतळा दिसतो मी म्हणजे सगळ्या शिवभक्तांनी मी जर प्रतीक होतो पुढे नुसतं, तुझं पुतळा तुम्ही पेपर ऍडला बघितला असेल बीजेपीच्या खाली वागताना, तो पुतळा मेघडंबरीत मी बसवलाय, तो मी म्हणजे आम्ही सर्वांनी बसवलाय तो पुतळा, तर तिथं आज तुम्ही नतमस्तक होता, तर आता करा तुम्ही किल्ल्यांसाठी काहीतरी। हा माझा विषय नेक्स्ट तो अजेंडावर असायचा। सी24 साठी प्रतिनिधी सौरभ गायकवाड अहमदनगर।